नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हम सिकिंगे युट्यूब चॅनेलवरती परत एक वेळेस सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो विद्यार्थी आणि पालकासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजे आता शाळा सुरुवात होणार आहेत बऱ्याचशा दिवसापासून मित्रांनो विद्यार्थी आणि पालकांमध्ये बरेचसे संभ्रम होते की शाळा कधी सुरू सुरू होणार शाळा कशी सुरू होणार त्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे मित्रांनो की शाळा कशा पद्धतीनं कुठल्या शर्ती अटी आणि नियम पाळून चालू करायचे आहेत त्याबाबतचे परिपत्रकामध्ये काय नेमकं का सांगितलेलं आहे परिपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो परंतु त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो तर चला पाहूया नेमकं परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे तर मित्रांनो जी आर पाहू शकता तुम्ही शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये राज्यातील मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे मित्रांनो नेमकं परिपत्रकामध्ये कुठले नियम व अटी देण्यात आलेले आहेत ते पाहूया आपण या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावानी खालील निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीचे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे पहिला निकष आहे मित्रांनो ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते दहा बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकाशी चर्चा करून ठराव करावा त्याच्यानंतर ब आहे शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलविण्यात यावे उदाहरणार्थ वर्गाला आदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक कोर विषयासाठी प्राधान्य इयत्ता यासाठी सोबत जोडलेल्या एसओपीचे पालन करावे मित्रांनो कोविड संबंधीचे प्रिकॉशनचे काटेकोरपणे पालन करावे उदाहरणार्थ एका बाकावर एकच विद्यार्थी दोन बाकामध्ये सहा फुटाचा अंतर असणं गरजेचं आहे एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी सतत हात साबणाने धुणे मास्कचा सा वापर करणे कोणतेही लक्षण आल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे इत्यादी मित्रांनो त्याच्यानंतर क आहे संबंधित शाळा शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी तर मित्रांनो आता हे हे आहेत नियम व आटी की शिक्षकांना काय पाळायचं आहे आणि विद्यार्थ्यांना काय पाळायचे आहे मित्रांनो साठी अधिक माहितीसाठी तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर हा जी आर ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती तुम्ही तिथे जाऊन पूर्ण एसओपी काय आहे पूर्ण वाचू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगाल जर आवडलाच असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद